हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड एनवायरमेंटल स्टडी याचं सिक्स्टीन लेसन पाहणार आहोत सेन्सरी ऑर्बन पहा याच्या आधीच्या सगळ्या लेसनचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत तसेच सगळ्या लेसनचे एक्सरसाईजचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत ज्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे तुम्ही आ, डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्स ओपन केलं तर तुम्हाला प्लेलिस्ट ओ दिसेल प्लेलिस्टवर क्लिक केलं त्या ब्लू क्लि क्लिंकवरती की तुम्हाला सगळे व्हिडिओ समोर येतील त्यातला तुम्हाला जो हवे तो तुम्ही पाहू शकता तसेच चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा याच्यामुळे काय होणार आहे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील चला तर मग स्टार्ट करूया सेन्सरी ऑर्गन बघा तुम्हाला सेन्स ऑर्गन सेन्स ऑर्गन सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय की ज्याच्यामुळे सेन्स सेन्स म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची समज होते सेन्स होतो त्या गोष्टीचा ज्या ऑर्गनमुळे एखाद्या गोष्टीची समज होते किंवा सेन्स होतो त्याला म्हणतो आपण सेन्स ऑर्गन किंवा सेन्सरी ऑर्गन म्हणजे दिसतं आपल्याला एखादी गोष्ट दिसते कशामुळे दिसते त्या त्याचा सेन्स दिसण्याचा सेन्स कशामुळे होतो डोळ्यांमुळे म्हणून आईज आहेत सेन्सरी ऑर्गन असे कोणते कोणते सेन्सरी ऑर्गन आहेत त्याच्याविषयी आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत स्टडी करणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया कॅन यू टेल ताई इज ब्लाइंड फोल्डेड देन हाऊ डीड शी स्मेल व्हॉट साऊंड हाऊ डीड शी टेल दॅट व्हॉट साऊंड शी वॉज हिअरिंग इथे बघा एक एक्झाम्पल दिलं आहे ताईला ब्लाइंड फोल्ड केलेलं आहे पण तरीसुद्धा तिला आवाज कोणता आहे कसा ऐकू येईल कारण ताई डोळ्यांनी बघतच नाही आहे ती कशा डोळ्यांनी ऐकतच नाही ती कशाने ऐकते तिच्या इयरनी त्याच्यामुळे तो जो क्लॅपिंगचा सा साऊंड आहे तिला इयरनी ऐकू येणार आहे भले तिचे डोळे बंद असले तरी सुद्धा इथे बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे इथे सुद्धा व्हॉट आर डिफरंट थिंग्स दॅट टाई कॅन ताई हॅज इन व्हॉट आर द डिफरंट थिंग्स दॅट टाई हॅज इन हर हँड हाऊ डीड द बॉय गेस व्हॉट डे आर इवन वेन ही इज ब्लाइंड फोल्ड आता काय झालेलं आहे की आता मुलाला ह्या ब्लाइंड फोल्ड केलेला आहे आता मुलाला ब्लाइंड फोल्ड केल्यावरती ताईने बघा इथे वे दोन फ्लॉवर्स आणि मँगो त्याला दाखवणार आहे बरोबर दोन फ्लॉवर्स आणि मँगो दाखवणार आहे तेव्हा त्याला डोळे तर बंद आहेत मग कसं कळेल त्याला नोजमुळे समजणार आहे ह्या हे फूल आहे चाफा त्याचा खूप सुंदर स्मेल त्याला येईल त्याच्यामुळे समजेल की हा चाफा आहे हे आहे रोज रोजचा पण स्मेल येईल मँगोचा स्मेल येईल त्याच्यामुळे त्याला समजणार आहे तसंच ता वरती ताईला जसा क्लॅपिंगचा आवाज ऐकू येणार आहे तसाच त्याला ह्याची जी व्हिसल आहे त्याचासुद्धा आवाज ऐकू येणार आहे आणि हा भांड जी चमच्यानी वाजवतोय हा सुद्धा आवाज ताईला ऐकू येणार आहे का कारण ताई जी कानाने ऐकते डोळ्यांनी नाही त्यामुळे तिचे डोळे जरी ब्लाइंड फोल्ड असलं दिला तरीसुद्धा तिला कानानी हे सगळे व्हिसल किंवा हे जे चमच्याने व्हायब्रेशन करून जो आवाज करणार आहे पॉटवरती तो आणि क्लॅप हे सगळे आवाज ताईला ऐकू येणार आहे त्याच पद्धतीने बॉयलासुद्धा या सगळे स्मेल सगळ्या फुलांचे आणि फ्रूटचे स्मेल येणार आहेत कारण नोजनी त्याला स्मेल येणार आहेत त्याला दिसण्यामुळे काही कळणार नाही त्याला नोजनी स्मेल येणार आहे बोथ ऑफ देम आर ब्लाइंड फोल्डेड नाव बट डे कॅन टेल व्हॉ विच इज वुली स्वेटर अँड विच इज द कॉटन शर्ट हाऊ डू दे डू दॅट आता काय केलेलं आहे दोघांना सुद्धा ब्लाइंड फोल्ड केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं एक वुलन uh, म्हणजे स्वेटर दिलेलं आहे वुलन स्वेटर आणि कॉटनचे शर्ट दिलेले आहेत आणि ओळखायचे आहेत त्यांनी लगेच ओळखलं आहे कशामुळे तर त्यांनी हात लावून त्याला फील केलेलं आहे बघा त्यांना टच केलेलं आहे टच करून त्यांना त्या फील झालेलं आहे त्यांच्या स्किनला की हे वुलनचं आहे आणि हे कॉटनचं आहे दे कॅन अल्सो ट्राय दीज अँड ऑदर सिम्पल एक्सपेरिमेंट विथ द परमिशन ऑफ एल्टर म्हणजे अजून अशा प्रकारचे प्रकारचे बरेच एक्सपेरिमेंट करू शकतो आता पहा कॅन यू टेल व्हॉट इज द कलर ऑफ रॉ मँगो राईट मँगो हाऊ डेड यू नो दॅट तुम्ही सांगू शकता का कच्चा आंबा म्हणजे कैरीचा कलर कसा असतो आणि पिकलेल्या आंब्याचा कलर कसा असतो तर कैरीचा कलर हा ग्रीन असतो कच्च्या आंब्याचा आणि राईट मँगो म्हणजे मैं पिकलेल्या आंब्याचा कलर हा येलो ऑरेंजेस असा असतो बरोबर आणि हे कशामुळे सांगू शकता तुम्ही तर हे तुम्ही डोळ्यांनी पाहून सांगू शकता तुम्ही डोळ्यांनी पाहता की नाही ते कलर व्हॉट इज द टेस्ट ऑफ सॉल्ट ऑर ऑफ शुग सॉल्ट ऑफ शुगर हाऊ डीड यू नो दॅट म्हणजे तुमचे डोळे बंद केले आणि तुमच्या तोंडामध्ये साखर टाकली आणि मीठ टाकलं तर तुम्ही ओळखाल की नाही कशामुळे ओळखाल तर तुमच्या जिभेमुळे ओळखाल तुम्ही टंकमुळे बरोबर अ न्यू टम सेन्सरी ऑर्गन ऑर सेन्स ऑर्गन म्हणजे याची डेफिनेशन पाहणार आहोत अँड ऑर्गन दॅट अस अबाउट अवर सराउंडिंग अवर इयर आवर आईज इयर नोज टंक अँड स्किन आर अवर सेन्सरी ऑर्गन ऑर और सेन्स ऑर्गन म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा जे आपल्याला ज्ञान करून देतात ते आहेत आपले सेन्स ऑर्गन किंवा सेन्सरी ऑर्गन कोणते कोणते आहेत सेन्स ऑर्गन पाच आहेत आईज इयर नोज टंग अँड स्किन आईजमुळे आपण सी सी पाहू शकतो इयरमुळे ऐकू शकतो नोजमुळे स्मेल घेऊ शकतो टंकमुळे टेस्ट करू शकतो आणि स्किनमुळे आपण फील करू शकतो पाणी गरम आहे का कशामुळे कळतं स्किनमुळे हे पाच आपले सेन्स ऑर्गन आहेत आवर फायू सेन्स ऑर्गन इमॅजिन इमॅजिन यू आर वॉकिंग अ लाँग अ रोड अलोंग द रोड देअर इज अ डिच अ हेड यू सी इट अँड यू वॉक अराऊंड इट वॉट वूड हॅपन इफ यू डू नॉट सी डिच म्हणजे तुम्ही चाललेले आहात तुम्हाला रस्त्यामध्ये एखादा खड्डा आहे रस्त्यामध्ये हे तुम्हाला दिसत नाही आहे बरोबर रस्त्यामध्ये खड्डा असलेला दिसला नाही तर काय कराल तुम्ही धडपडाल पण तुम्ही दिसल्यामुळे डोळ्यांनी दिसल्यामुळे तुम्ही एका साईडनी जाणार हे तुम्हाला कशामुळे करणार आहे तर हे तुम्हाला तुमच्या डोळ्यांमुळे करणार आहे यू आर प्लेईंग इन युअर नेबरहुड सडनली यू हिअर थंडर यू आर एबल टू रीच युअर हाऊस बिफोर बिईंग टू रेन म्हणजे तुम्ही खेळत आहात तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि अचानक तुम्हाला ढगांचा गडगडा रेकू आला तर तुम्ही काय करणार पटकन घरी जाल कारण तुम्हाला समजलं की आता पाऊस पडणार आहे पाऊस पडण्याच्या आत तुम्ही घरी जाल व्हॉट वूड हॅपन इफ यू डू नॉट हिअर द थंडर तुम्हाला जर ऐकू आलं नसतं तर तुम्ही तिथेच थांबला असाल आणि पावसात भिजला असतात इफ इट इज नेसेसरी टू नेसेसरी फॉर अस टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन अ सराउंडिंग इट हेल्प्स अस टू डिसाईड व्हॉट टू डू इन एनी सिच्युएशन अँड वी कॅन कीप सेल्फ सेफ म्हणजे आपल्या आजूबाजूला काय आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे जेणेकरून आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो आणि आपल्याला सेफ ठेवू शकतो हाऊ डू वी हाऊ डू वी सेन्स व्हॉट इज हॅपन अराउंड अस इफ इट इज अवर आईज इयर नोज टंक अँड स्किन विल टेल अस अबाउट अवर सराउंडिंग देअर फोर दे आर कॉल्ड अवर सेन्सरी ऑर्गन आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे आपल्याला कशामुळे समजतं तर आईज इयर नोज टक्क स्किन याच्यामुळे आपल्याला हे आपल्याला सगळं सांगतात म्हणून हे आपले सेन्स ऑर्गन आहेत आपल्याला ह्याच्यामुळे सेन्स होतो त्याच्यामुळे ते आपले सेन्स ऑर्गन आहेत पुढे तुम्हाला सांगितलंय नेम कॅन यू टेल नेम द थिंग्स इन द पिक्चर फ्रॉम देअर या ह्या वरून तुम्ही पिक्चर सांगू शकता का बघा काय काय आहे अंब्रेला कॅप बघा सॉर्ट फॅन मून ॲरो काइट अशा वेगवेगळ्या ह्या गोष्टी इथे आहेत फक्त तुम्ही आउटलेटवरूनच सांगू शकता म्हणजे तुम्हाला काही ते पूर्ण पिक्चर बघायची गरज नाही पण ही आउटलेट पाहिली की तुम्ही सांगू शकता का नाही की ही अमरेला आहे ही कॅप आहे सॉर्ड आहे फॅन आहे मून आहे लगेच सांगू शकता कशावरून तुमच्या आईजमधून आईजच्या हेल्पने पुढे नेम द थिंग्ज इन द पिक्चर अँड देअर कलर पिक्चर काय ऑरेंज कलर कोणता आहे ऑरेंज हे काय आहे तुमचं बघा इथे लेटर बॉक्स हां बरोबर रेड कलरचा क्रो ब्लॅक कलर, कलर रेनबो रेनबोचे सेवन कलर्स असतात व्हायलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन रेड येल्लो ऑरेंज हे सगळे रेनबोचे कलर आहेत हे काय आहे तुमचा बघा आकाशकंदील आपण लावतो की नाही दिवाळीमध्ये त्याचे कलर पण वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये येल्लो आहे ऑरेंज आहे आणि हे आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा रेड कलरचा आहे हे आपण सांगू शकतो बरोबर पुढे सांगितले आईज इट इज विथ अवर आईज दॅट वी कॅन सी आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो वी कॅन टेल द कलर ऑफ थिंग्स वी सी वी कॅन टेल देअर शेप वी कॅन ऑल्सो गेस द डिस्टन्स ऑफ थिंग्स फ्रॉम अस आपण डोळ्यांनी पाहून एखाद्या वस्तूचा कलर सांगू शकतो शेप सांगू शकतो किंवा ती वस्तू किती अंतरावरती आहे ते सुद्धा सांगू शकतो बघा ही ट्रेन किती अंतरावरती आहे हे आपण इथून पाहून सांगू शकतो कलर कोणता आहे किंवा ती वस्तू कोणती आहे किंवा तिचा अंतर किती आहे तिचा शेप कसा आहे हे आपण डोळ्यांनी पाहून सांगू शकतो जवळचे वर वस्तू आपल्याला दिसते आणि लांबची ट्रेन सुद्धा आपल्याला दिसते पुढे बघा काय सांगितलं आहे इथे बघ ट्रेन जवळ आल्या दिसली की नाही आणि लांबून पण आपण बघतो की ट्रेन आले का आले का कशामुळे कळतं आपल्याला हे ट्रेन आली की नाही जवळ आलेली आहे किंवा लांबून येत आहे हे आपल्याला आईजमुळे आपल्या समजतं प्ले अ गेम कर्वि पॉईंटी टायगर क्लॉन पीप आउट ऑफ पॅडी पाऊस म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथे काय करायला सांगितलेलं आहे एव्हरी स्टुडंट विल तुम्हाला इथे गेम एक खेळायला सांगितलेला आहे एव्हरी स्टुडंट विल गेट अ टर्न टू बी इट इट विल फेस द ब्लॅकबोर्ड अँड कवर हिज हर फे आईज म्हणजे बघा इकडे स्टुडंटनी जायचं डोळे बंद करायचे आणि कुठे पाहायचं ब्लॅकबोर्डकडे तो डोळे करायचे आहेत बरोबर नंतर काय करणार आहे ची आ, फ्रॉम देअर ओन प्लेस इच ऑफ दीज फाईव्ह चिल्ड्रन्स विल टेक टर्न टू से लाउड अँड क्लिअर कवी पॉइंटी टायगरी क्लॉन्स पिप्ड आउट ऑफ अ पॅडी पॉज म्हणजे हे पाच जे स्टुडंट बसलेले आहेत हे बोलणार आहेत कवी पॉइंटी टाय पॉइंटी टायगरी क्लॉझ पिप्ड आउट ऑफ अ पॅडी पाऊस हे सगळे बोलणार आणि मग या मुलाने काय करायचं आहे इट मस्ट लिसन केअरफुली अँड गेस्ट हूज वॉईस इट इज या मुलाने ह्या सगळ्यांचे आवाज हे करायचे आहेत आणि कुणाचा आवाज कोणता आहे हे कसं कळायचं आहे लिसनफुली ऐकायचं बघायचं नाहीये कानाने ऐकायचं आहे आणि गेस करायचं आहे की कुणाचा आवाज बरोबर आहे म्हणजे ह्या मुलांपैकी नावं सांगायची हिचं सीता असेल गीता असेल तर ह्या सीताचा हा आवाज होता हा गीताचा होता रामचा होता श्यामचा होता असं गेस करायचं आहे इफ ही शी राईट एव्हरी वन क्लॅप्स इफ शी ही शी गेट्स द नेम्स ऑफ ऑल फाईव्ह चिल्ड्रन ही शी गेट अ पॅट ऑन द बॅक फ्रॉम द टीचर म्हणजे त्याने पाचशे जणांचे आवाज ओळखले तर टीचर त्याला शाबासकी देणार आहेत असा हा गेम आहे कशा हे कशामुळे त्याला शक्य झालेलं आहे आवाज ओळखणं तर हे त्याला शक्य झालेलं आहे त्याच्या कानांच्यामुळे त्याला हा आवाज ओळखणं शक्य झालेलं आहे पुढे आता आपण इयर पाहणार आहोत आपण आधी आईज बघितलं आता पाहणार आहोत आपण इयर वी हियर विथ अवर इयर्स मेनली वी कम टू नो व्हॉट अ पर्सन इज सेईंग टू अस इयर अल्सो टेल वेदर द साऊंड ही हिअर इट स्वीट ऑर हार्श म्हणजे आपण कानाने ऐकतो बरोबर एखादा गो माणूस काही बोलत आहे ते आपल्याला कशामुळे समजतं कानामुळे इयर अल्सो टेल्स अस द साऊंड वी हियर इट स्वीट ऑर हार्श म्हणजे एखादा साऊंड चांगला आहे प्लेझंट वाटतो कामाला की हार्श वाटतो अनप्लेझंट वाटतो हे आपल्याला कानच सांगतात कामाला समजतं की हां खूप छान म्युझिक चालू आहे आपल्याला ऐकायला पाहिजे किंवा शी किती गोंगाट आहे किती हॉर्नचा आवाज आहे हे आपल्याला कशामुळे कळतं कान देन दे कॅन टेलर्स व्हेदर द साऊंड हे आपण बघितलेलं आहे हार्श ऑर हे इट इज दॅट ऑफ बर्ड ऑर ॲनिमल दे अल्सो टेलर्स अस इच डायरेक्शन अ साऊंड इज कमिंग म्हणजे आवाज पक्षाचा आहे बघा दे कॅन टेल अस वेदर द साऊंड दॅट इज बर्ड ऑर ॲनिमल बर्डचा आहे की अॅनिमलचं आहे हे सुद्धा आपल्याला कानामुळे कळतं तसंच तो कोणत्या दिशेने येतोय हे सुद्धा आपल्याला समजतं बघा इथे हिच्या मागे कुत्रा भुंकत आहे बरोबर इथे आपल्याला तिला कळतंय की मागू कुत्रा भुंकत आहे किंवा या मुलाच्या मागे मागून त्याला एक हाक मारत आहे मुलगा काळ्या वाजवून त्याला हे सुद्धा कळतंय की मागूनच आवाज आहे तो मागेच बघणार आहे हे सगळं आपल्याला आपल्या कानांमुळे समजण्यासाठी मदत होते वाय इज मदर सेईंग डोंट इट डिस मँगो वाय इज मदर सेईंग डोंट इट डिस मँगो आई त्या मुलाला काय सांगते आहे की हा मा आंबा खाऊ नकोस का तर आईने त्याचा वास घेतलेला आहे तिला कळलेलं आहे की हा आंबा खराब झालेला आहे तो खाऊ नकोस वी कॅन स्मेल विथ नोज वी वी परसिव्ह द स्मेल ऑफ द फ्रॅग्रन्स फ्लॉवर ऑर इन्सेन्स्टिक बिकॉज ऑफ नोज आपल्याला एखाद्या गोष्टीचा वास येतो याच्यामुळे आप नाकामुळे आपल्याला ना, या सगळ्याचा वास कळतो अगरबत्तीचा वास असू वा दे किंवा एखाद्या फ्लॉवरचा चांगला वास असू दे किंवा घाणेरडा वास असू दे सुद्धा आपल्याला नाकामुळेच कळतो अगेन इट इज द नोज विच टेल अस दॅट देअर अ फॉल स्मेल इन द एअर ऑर दॅट द फूड इज स्पॉइल्ड ॲट सच टाइम्स वी कॅन टेक प्रॉपर प्रिकॉशन म्हणजे आपल्याला जसा चांगला वास नाकामुळे येतो तसाच हवेमध्ये घाण असेल किंवा दुर्गंधी हवा असेल ते सुद्धा आपल्याला कळतं फूड खराब झालेलं आहे हे, हे सुद्धा नाकामुळेच कळतं आणि मग आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो खाण्याच्या आधीच आपल्याला समजतं की हे फूड खराब आहे जसं आईला समजलेलं आहे की आंबा खराब आहे वास घेऊनच त्यामुळे आई काय म्हटलेली आहे डोंट इट डिस मँगो आईने सांगितलेलं आहे आंबा खाऊ नकोस कारण तो खराब आहे आईला नाकामुळे नोजमुळे समजलेला आहे की हा आंबा खराब आहे यूज युअर ब्रेन पॉवर इन समर हाऊ कॅन वी टेल विदाऊट इवन लुकिंग आउटसाईड दॅट इट इज रनिंग नियर बाय म्हणजे आपल्या समर म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे तर आपल्या घरात बसूनच ते समजतं कशामुळे बाहेर न जाताच आपल्याला कानाने ते ऐकू येतं व्हॉट वूड बी द बेनिफिट ऑफ नोईंग द डायरेक्शन फ्रॉम विच द साऊंड कमिंग म्हणजे कुठच्या साईडनी आवाज येतो याचा फायदा काय आहे बघा एखादा कुत्रा भुंकत आहे किंवा कुत्रा तुमच्या मागे लागला आहे तर तुम्हाला समस्त आवाज घेऊन की हा मागून पुढे पुढे येत आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून लांब जाऊ शकता किंवा हॉर्न गाडीचा कुठच्या दिशेने येत आहे गाडी कुठच्या दिशेने येत आहे त्या दिशेने आपले डायरेक्शन बदलून तुम्ही दुसरीकडून चालू शकता असं तुम्हाला कोणत्या डायरेक्शनने आवाज येतोय याच्यावरून तुम्हाला समजतं की प्रिकॉशन घेता येते काळजी घेता येते हे आपल्याला फायदे होतात दे व्हॉट्स द सोल्युशन देअर इज अ स्पॉल स्मेल इन द हाऊस घरामध्ये घाण वास येत आहे काय कराल तुम्ही तर घरामध्ये रूम फ्रेशनर हे कराल किंवा अगरबत्ती लावाल असे काहीही उपाय तुम्ही करू शकता फूड आयटम इज गिवन आउट अ रोटन स्मेल फूड आयटम मधून घाणेरडा वास येतोय असे फूड आयटम आपण फेकून द्यायला हवेत ते खाता कामा नाही किंवा कुणाला खायला देऊ नये दुसऱ्याला सुद्धा जेणेकरून त्यांना सुद्धा त्रास होणार नाही आपण तीन सेन्स ऑर्गन बघितले आईज बघितलं इयर बघितलं नोज बघितलं आता फोर्थ सेन्स ऑर्गन आहे टंग म्हणजे जीप वी कॅन टेस्ट विथ अवर टे टंग शुगर अँड जॅगरी आर स्वीट बिटर गाऊट इज बिटर लेमन अँड रॉ मँगो आर सॉर म्हणजे बघा डोळे बंद केलेत आणि तुम्ही गूळ किंवा साखर खाल्लीत किंवा कडू कारलं खाल्लं किंवा लिंबू किंवा कच्चा आंबा खाल्लात तुम्हाला टेस्ट करणार आहे की नाही की शुगर अँड जॅगरी आर स्वीट बिटर गाऊट इज बिटर म्हणजे कडू आहे तसंच लिंबू आणि रॉ मँगो हा कसा आहे तर तो आंबट असतो सॉल्ट कसा आहे सॉल्टी कशामुळे समजतं टंकमुळे सॉल्ट सॉल्ट इज सॉल्टी इट इज ड्यू टू द टंक दॅट वी नो दीज टेस्ट इफ वी इट अ चिली अवर टंक गेट बर्निंग सेन्सेशन वी कॅन से दॅट चिली इज हॉट आणि हेच जर आपण चिली खाल्ली तर काय होतं आपल्याला जीभ जळजळायला लागते बर्निंग सेन्सेशन व्हायला लागतात आणि आपण काय म्हणतो चिली इज हॉट पहा इथे आपण चार सेन्स ऑर्गन बघितलेले आहेत आईजमुळे आपल्याला पहा या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की आईजमुळे आपल्याला सेन्स ऑफ साईट म्हणजे एखादी गोष्ट दिसण्यास मदत होते इयरमुळे सेन्स ऑफ हिअरिंग टू अंडरस्टँड द टाइप्स अँड डायरेक्शन ऑफ साऊंड इयरमुळे नोजमुळे सेन्स ऑफ स्मेल होतो टू परसिव्ह द टाइप्स ऑफ सेन्स कोणत्याही टाईपचा स्मेल असेल आपल्याला नाकामुळे समजतं आणि टंकमुळे सेन्स ऑफ टेस्ट टू अंडरस्टँड टेस्ट लाईक स्वीट बिटर सॉल्टी सोअर हे सगळे टेस्ट किंवा द चिली बर्न्स द टंक हे सगळे टेस्ट आपल्याला कशामुळे समजतात टंकमुळे पहा या व्हिडिओमध्ये इथे थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक जो आपला सेन्स ऑर्गन आहे त्याचा आणि दुसरा जो तुम्हाला कोऑर्डिनेशन इन अवर मोमेंट हा जो पार्ट आहे याच्याविषयी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये इथे थांबूया